कर्नाळा अभयारण्यामध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झाला आहे का? गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली? अभयारण्यात नवीन कोणता प्राणी दाखल झाला आहे का? या सर्वांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्राणी गणनेला सुरुवात झाली आहे. वनविभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते. यंदा 5 मे रोजी ही गणना सुरू झाली असून प्राणीप्रेमी रात्रभर पाणवठ्यावेपासून प्राण्याच्या हालचाली टिपणार आहेत. याकरिता वनविभागासोबत वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्था एकत्रितपणे 5 आणि 6 रात्रींच्या वेळेला प्राण्यांच्या हालचाली टिपल्या. याकरिता कर्नाळा अभयारण्यात 3 मचाण आणि ट्रॅक कॅमेरे बसवण्यात आले. 20 पेक्षा जास्त जणांचे पथक प्राण्यांची गणना करणार आहेत. कर्नाळा अभयारण्यात 3 मचाण उभारण्यात आले असून या ठिकाणी बसून ही गणना पार पडणार आहे. आपटा परिसर, मयूर रेस्ट हाऊस आणि डोरमेंट्री या पाणपठ्याच्या ठिकाणी ही गणना पार पडणार आहे. याकरिता आधुनिक ट्रॅक कॅमेरे या ठिकाणी लावले जाणार आहेत.